श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत। श्रोतेहो, उत्तर प्रदेश मधल्या वाराणसी इथं यूथ 20 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात झाली। आतापर्यंत देशभरात झालेल्या यूथ 20 परिषदेच्या विविध बैठकांचा समारोप वाराणसी इथल्या बैठकीने होणार आहे, त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालंय। या बैठकीत उपस्थित केले जाणारे विविध मुद्दे, बैठकीचं स्वरूप, तसंच भारत आणि G20 राष्ट्रांसोबतच जगाच्या दृष्टीने या बैठकीचं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत। श्रोतेहो, केंद्रीय योग कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं आयोजित यूथ 20 शिखर परिषदेत G20 देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत। ही परिषद 20 तारखेपर्यंत चालणार आहे। या बैठकीत उद्योजकता, नवोन्मेष आणि 21व्या शतकातील कौशल्य, शांतता आणि सामंजस्य यासह युद्धजन्य परिस्थितीवर मात, जलवायू परिवर्तन आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर सहभागी राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करणार आहेत। या बैठकीबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळणकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात। Y20 हा G20चा गाभा आहे किंवा त्याला आत्मा असं म्हणून देखील संबोधता येईल। अशा आयोजनाची जी एकूणच व्याप्ती होती ती प्रामुख्याने दिल्ली पुरती म्हणजे भारताच्या राजधानी पुरती मर्यादित राहायची, परंतु या वेळेला खऱ्या अर्थाने परराष्ट्र धोरणातल्या या महत्वपूर्ण निर्णयाचं लोकशाहीकरण करण्याची प्रक्रिया ही भारतामध्ये सुरू आहे। या परिषदांमध्ये ज्या 250 परिषदांचं आयोजन केलं गेलं आहे त्या विविध विषयांवरती आहे। मग त्याच्यामध्ये शिक्षण असेल, साधन संपत्तीचा विकास असेल, पर्यावरणाचं रक्षण असेल, व्यापार आहे, स्टार्टअप आहे, असे वेगवेगळे विषय आहेत। आणि यामध्ये जो मुख्य विषय आहे तो Y20 म्हणजे यूथ 20 हा भाग आहे। आपल्याला अवगत असेल की G20 ही जगातली अशा स्वरूपाची एक मोठी संघटना आहे की ज्या संघटनेमध्ये जागतिक लोकसंख्येच्या जवळपास 70% लोकसंख्या ही येते। आणि जर भारताचा विचार केला तर याच्यामध्ये भारताची अग्रणी भूमिका आहे। आणि आज भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 42% लोकसंख्या ही साधारणतः 25 या वयोगटातली आहे। यातनं संपूर्ण G20 मध्ये युवकांचं महत्व किती महत्वपूर्ण आहे हे अधोरेखित होतं। आणि त्या दृष्टिकोनातून युवकांचा सहभाग जे महत्वाचे आंतरराष्ट्रीय विषय आज जागतिक समूहाला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये पर्यावरणाच्या रक्षणाचा मुद्दा असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणण्याचा किंवा कौशल्यावरती आधारित शिक्षणाचा उद्देश असेल, शांततेच्या निर्मितीचा असेल, युद्धजन्य परिस्थितीवरती कशा पद्धतीने नियंत्रण प्राप्त करायचं या दृष्टिकोनातून असेल, असे विविध विषय आहेत जे आंतरराष्ट्रीय समुदायाला भेडसावत आहेत। आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी G20 सारखी संघटना ही प्रयत्नशील आहे। आणि या अनुषंगाने येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये G20 राष्ट्रप्रमुखांची महत्वपूर्ण बैठक ही भारतामध्ये होणार आहे। आणि या बैठकांची पूर्वतयारी या 250 बैठकांच्या माध्यमातून होती आहे। आणि या दृष्टिकोनातून Y20 म्हणजे युवकांचा सहभाग हे आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून Y20 उपक्रम हा राबवला जातो आहे। Y20 संदर्भातल्या बैठका ह्या संपूर्ण भारतामध्ये आयोजित केल्या गेलेल्या होत्या। यातली एक महत्वपूर्ण बैठक ही काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पुणे इथं आयोजित झालेली होती आणि ज्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमधल्या तरुणांचा याच्यामध्ये सहभाग व्हावा या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्पर्धांचं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं होतं। यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये जी Y20 बैठक होती आहे, एकूणच भारतामध्ये Y20 संदर्भात झालेल्या बैठकांची सांगता ही या बैठकीच्या माध्यमातून होणार आहे। आणि या बैठकीमध्ये भारतामध्ये यापूर्वी पार पडलेल्या Y20 विविध बैठकांमधनं ज्या विषयांवरती विचारमंथन झालं, ज्या विषयांमधले उद्दिष्ट निर्धारित केले गेले, त्या उद्दिष्टांना आणि त्या विचारमंथनाला अंतिम रूप देण्याचं कार्य या बैठकीच्या माध्यमातून होणार असल्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमध्ये होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष हे लागून आहे। ही बैठक 20 तारखेपर्यंत चालणार आहे आणि यामध्ये काही विशिष्ट मुद्द्यांवरती प्रामुख्याने फोकस हा केला गेलेला आहे, ज्यामध्ये स्किल इन्कल्केशन म्हणजे कौशल्य भूमुख शिक्षण हे कशा पद्धतीने आणता येईल, उद्योजकता यामध्ये युवकांचा सहभाग हा कशा पद्धतीने वाढवता येईल,
त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट हा देखील एक महत्वाचा विषय आहे ज्यामध्ये युवकांचा सहभाग हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जलवायूचं जे प्रदूषण आहे त्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाचं रक्षण आहे त्या दृष्टिकोनातून युवकांचा सहभाग हा कसा वाढवता येईल, असे काही महत्वाचे थीम्स ज्या आहेत या थीम्स या वेळेला अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावरती सांगोपांग चर्चा या उत्तर प्रदेश मधल्या Y20 बैठकीमध्ये होणार आहे आणि त्याला अंतिम रूप दिल्यानंतर ज्या वेळेला G20 राष्ट्रप्रमुख सप्टेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये एकत्रित येतील त्यावेळेला Y20 हे जे निर्णय आहेत त्याच्यावरती शिक्कामोर्तब हे केलं जाईल. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेच्या माध्यमातून एक जो अत्यंत महत्वपूर्ण संदेश हा दिला जातो आहे तो संदेश हा आहे की एकूणच जगाला भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये तरुणांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग ती युद्धजन्य परिस्थिती असो, शांतता निर्माण करणं असो, सामंजस्य एखादा प्रश्न सोडवणं असो, या सगळ्यांमध्ये युवकांची भूमिका अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून जी प्रयत्न होत आहेत ते प्रयत्न Y20 या संपूर्ण बैठकांमधून प्रतिबिंबित होतात. त्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश मधल्या या बैठकीकडे बघणं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारताने अशा स्वरूपाच्या परिषदांचं आयोजन करून एक अत्यंत आगळा वेगळा आणि नवीन पायंडा हा G20 इतिहासामध्ये बैठकांच्या आयोजनामध्ये घालून दिलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यापूर्वी ज्या ज्या देशांमध्ये G20 बैठका झाल्या आणि ज्या ज्या देशांकडे त्याचं अध्यक्षपद होतं त्या बैठकांमध्ये केवळ एकाच बैठकीची औपचारिकता म्हणजे ज्या वेळेला राष्ट्रप्रमुख एकत्र येतात अशाच बैठकांची औपचारिकता ही प्रामुख्याने केली गेली. परंतु भारत हा एकमेव असा देश आहे की ज्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे ज्याला आपण सिस्टमॅटिकली म्हणतो आणि अत्यंत ऑर्गनाइज्डपणे म्हणजे संघटितपणे ह्या एकूणच अध्यक्षपदाच्या आपल्या जबाबदाऱ्या राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने ह्या 250 बैठकांचं आयोजन केलं गेलेलं होतं आणि एकूणच संपूर्ण भारताचं म्हणजे आज जवळपास 140 कोटी लोकांचा सहभाग हा या G20 अध्यक्षपदाच्या एकूणच भारताच्या जबाबदारीमध्ये कसा होईल या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याचप्रमाणे जगाला एक उत्तम पायंडा घालून देण्याच्या दृष्टिकोनातून देखील महत्वपूर्ण राहतील यामध्ये कोणतीही शंका नाही. श्रोते हो, जगात सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. भारतातच नव्हे तर जगभरात युवा शक्तीचं महत्व वाढल्यानं G20 शिखर परिषदेच्या आयोजनात भारतानं युवा वर्गविषयक विविध विषयांवर चर्चा विचारमंथन व्हावं यासाठी Youth 20 शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी मांडलेली मतं त्यांच्या शब्दात. या परिषदेसाठी उद्योजकता, नवोन्मेष आणि 21व्या शतकातील कौशल्य, शांतता आणि सामंजस्य यासह युद्धजन्य परिस्थितीवर मात, जलवायू परिवर्तन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर गहन चर्चा होणार आहे. यामधील सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या परिषदेचे आयोजन भारतीय क्रीडा आणि युथ मंत्रालयाने केलेले आहे. याचं कारण असं की जगभरात सध्या युवकांची संख्या 18% असून भारतात त्याच युवकांचे प्रमाण 26% आहे. जागतिक राजकारणातील कोरोना नंतरच्या घडामोडी बघता गरिबी, महामारी, बेरोजगारी यामुळे अंतर्गत सुरक्षा धोक्यात आलेली आहे. व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी युवक शस्त्रास्त्रांचा, हिंसेचा प्रचंड प्रमाणात वापर करत आहेत आणि यामुळे जागतिक राजकारणावर किंवा जागतिक शांततेवर खूप प्रतिकूल परिणाम होत आहे. या प्रतिकूल परिणामांचा विचार करता युवकांच्या बाबतीत कोणती धोरणं राबवावीत आणि युवकांच्या प्रति अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी ज्यामुळे युवकांना शस्त्र हातात घ्यावे लागणार नाहीत. त्यामुळे जर आपण या बैठकीच्या प्रमुख मुद्द्यांकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्योजक. आज उद्योजकांमध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये युवकांचा जास्तीत जास्त समावेश कशा पद्धतीने करण्यात येईल, त्याचप्रमाणे युवकांचं जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा वापर उद्योगांच्या विकासासाठी कशाप्रमाणे करता येईल, कारण एकदा याचा वापर जर आपण व्यवस्थितपणे करू शकलो तर जागतिक उद्योगधंद्यात, परिणामी जागतिक आर्थिक विकासात याचे अनुकूल परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. दुसरा जो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे शांतता आणि सामंजस्य यासह युद्धजन्य परिस्थितीवर मात. आता मुद्दा असा आहे की फक्त युद्धजन्य परिस्थितीवर मात म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे ज्यामध्ये युवकांविरुद्धचा असंतोष वाढणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही जागतिक आहे. ती एका राष्ट्राची, एका राज्याची, एका व्यक्तीची किंवा एका शासनाची नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेरोजगारी, गरिबी, त्यातून
न होणारा आर्थिक विकास, त्यातून निर्माण होणारी राजकीय अस्थिरता आणि त्यातून निर्माण होणारी हिंसा, ही सगळी चेन असून ही चेन मोडण्याचा प्रयत्न करणं गरजेचे आहे हे या बैठकीवरून आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा यातला भारताच्या जागतिक राष्ट्रीकरणाच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा भाग आहे, गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणि समाज माध्यमांच्या वापरामुळे राज्याची सुरक्षा ही दुय्यम बाब राहिली आहे. परंतु त्याहीपेक्षा मानवी सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय सध्या जागतिक राजकारणात चर्चिला जात आहे. मानवी सुरक्षा, मानवी निर्देशांक यासाठी युनायटेड नेशन डेव्हलपमेंटकडून सातत्यानं त्याच्यावरचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळं या सगळ्याचं आर्थिक विकास, युद्धजन्य परिस्थिती आणि युवकांच्यात असणारा असंतोष या सगळ्याला कुठेतरी एक आवाज मिळाला पाहिजे, एक मंच मिळाला पाहिजे, त्यासाठी या धोरणांचा समावेश केलेला आहे. कारण भविष्यात जर मानवी सुरक्षेच्या संदर्भात काही उपाययोजना केल्या नाही तर आपल्याला खूप मोठ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. आणि त्यामुळं देशाची सुरक्षा ही फक्त लष्करी किंवा आर्थिक गोष्टींवर अवलंबून नसून तुमच्या देशातला, आपल्या देशातला मनुष्य किती प्रमाणात सुखी आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी किती प्रमाणात आपण आपल्या जनतेला पूर्ण करू शकतो हा त्यामागचा सर्वात मोठा अजेंडा आहे की या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. दुसरीकडे एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या ज्या समस्या आहेत, गरिबी, बेरोजगारी, या समस्यांना सामोरं जाण्यासाठी कोणताही एक देश कार्यक्षम नाही आहे किंवा कॅपेबल नाही आहे. अशा वेळी जागतिक सहकार्याची गरज अधोरेखित करणं हा जो G20 मूळ अजेंडा होता त्या अजेंडाला अनुसरून या गोष्टींचा समावेश केला आहे. या बैठकीद्वारे किंवा या विषयांद्वारे भारत जागतिक राजकारणात सहकार्याची भूमिका अधोरेखित करत आहे आणि या बैठकीचा तो सर्वात सर्वात महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे. जागतिक सहकार्याशिवाय जागतिक शांतता, जागतिक शांततेशिवाय मानवी सुरक्षा आणि मानवी सुरक्षेशिवाय आर्थिक विकास शक्य नाही हे सांगणारी, अधोरेखित करणारी ही बैठक आहे. आणि या बैठकीचा जो मध्यवर्ती भर आहे तो युवकांच्यावर आहे. त्यामुळे जगभरातील युवकांचं आणि जगभरातील मोठमोठ्या संघटनांचं लक्ष या बैठकीकडे असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे भारत हा युवकांचा देश आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त तो संख्यात्मकदृष्ट्या नसून गुणात्मक असणं महत्त्वाचं आहे ही जाणीव या बैठकीद्वारे भारत जगाला देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. श्रोतेहो, भारताकडे G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद आल्यानंतर देशभरात यावर्षीच्या प्रारंभापासून जागतिक स्तरावरील विषयांवर आधारित विविध कार्यगटाच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. त्यामुळेच G20 राष्ट्रांच्या सदस्यांसोबतच जगभरातील अन्य आमंत्रित राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे G20 शिखर परिषद हा एक महाउत्सव बनला आहे ज्यामध्ये युवा वर्गाचं वाढतं महत्व, त्यांच्याशी संबंधित विविध विषयांवर जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणण्यासाठी Youth 20 परिषद महत्वाची ठरली आहे. महत्वाचं म्हणजे या परिषदेत यापूर्वीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या आराखड्यावर चर्चा केली जात असून त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम देखील या बैठकीत होणार आहे. श्रोतेहो, आपल्या वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते.